नमस्कार, ओमकार करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आदित्य L1 मिशनबद्दल माहिती. आदित्य L1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ आधारित भारतीय मोहीम असेल. प्रक्षेपण वाहन PSLV-XL द्वारे प्रक्षेपित केले जाईल. ठिकाण सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर असलेल्या सूर्य पृथ्वी प्रणालीच्या लँग्रेज पॉइंट 1 L1 भोवती अवकाशयान हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवले जाईल. L1 बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलेल्या उपग्रहाचा कोणत्याही ग्रहणांशिवाय सूर्याला सतत पाहण्याचा मोठा फायदा आहे. हे सौर घटनांबद्दल निरीक्षण करण्यात आणि रिअल टाईममध्ये अवकाशातील हवामानावर त्यांचा प्रभाव पाहण्यात अधिक फायदा देईल. इलेक्ट्रोमॅग्नेटिक पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड डिटेक्टरचा वापर करून फोटोस्पियर, क्रोमोस्पियर आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांचे निरीक्षण करण्यासाठी अंतराळ यानात 7 पेलोड असतील. विशेष उपयुक्त पॉइंट L1 वापरून 4 पेलोड्स थेट सूर्याचे निरीक्षण करतील आणि उर्वरित 3 पेलोड्स लँग्रेज पॉइंट L1 फील्डचा इन सिटू अभ्यास करतील. अशा प्रकारे अंतर्ग्रहीय माध्यमात सौर गतिशीलतेच्या प्रसारित प्रभावाचा महत्त्वपूर्ण वैज्ञानिक अभ्यास प्रदान करतील. आदित्य L1 मोहिमेची इतर उद्दिष्टे: अंतराळ हवामानासाठी उत्तेजक घटक समजून घेणे आणि अनेक स्तरांवर होणाऱ्या प्रक्रियांचा क्रम ओळखणे हा आहे. लँग्रेजियन पॉइंट्स म्हणजे काय? लँग्रेजियन पॉइंट्स, ज्यांना लँग्रेज पॉइंट्स किंवा लिब्रेशन पॉइंट्स म्हणूनही ओळखले जाते, ते अंतराळातील विशिष्ट स्थाने आहेत जिथे ग्रह आणि त्याचा उपग्रह किंवा ग्रह आणि सूर्य यासारख्या दोन मोठ्या पिंडांच्या गुरुत्वाकर्षण शक्तींनी गुरुत्वाकर्षण समतोलाचे वर्धित क्षेत्र निर्माण केले आहेत. या बिंदूमध्ये दोन वस्तूंमधून गुरुत्वाकर्षण खेचून एक स्थिर किंवा अर्धस्थिर प्रदेश तयार करते, जिथे तिसरी लहान वस्तू मोठ्या वस्तूच्या तुलनेने स्थिर स्थिती दाखवू शकते. सूर्य पृथ्वी प्रणालीमध्ये L1 ते L5 असे लेबल केलेले 5 प्राथमिक लँग्रेजियन बिंदू आहेत. L1 लँग्रेज पॉइंट 1 हे गणिततज्ञ जोसेफ लुई लँग्रेज यांनी शोधले होते. हे सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. पृथ्वी सूर्य प्रणालीचा L1 बिंदू कोणत्याही ग्रहण किंवा ग्रहणांशिवाय सूर्याचे सर्व वेळी स्पष्ट दृश्य देतो. एकदा हा आदित्य L1 मिशन L1 लँग्रेज बिंदूवर पोहोचले की ते एका प्रभामंडल कक्षेत इंजेक्ट केले जाईल. प्रभामंडल कक्षा ही एक प्रकारची अशी कक्षा आहे जी उपग्रहाला पृथ्वी आणि सूर्यादरम्यान स्थिर स्थितीत राहू देते. तर अशाच नवनवीन माहितीसाठी ओमकार करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.